टप्पा अनुदान का नाही याचे कारण आता समोर आलेले आहे. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांकरिता सदर माहिती ही प्रसिद्ध केलेली आहे. यामध्ये त्यांचा अधिकृत जे काही सोशल मीडिया अकाउंट आहे याच्यावरून ही माहिती त्यांनी शिक्षकांकरिता प्रसिद्ध केलेली आहे. या माहितीमध्ये नेमकी त्यांनी काय सांगितलेलं आहे, टप्पा अनुदानाच्या तरतुदीसाठी शिक्षक आमदार विक्रम काळे सरांनी पुन्हा घेतली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेबांची भेट. काल विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्यातील पुरवणी मागण्या सादर झाल्या. त्यामध्ये अंशतः अनुदान शाळांना पुढील टप्पा व प्रचलित धोरणासाठी कोणती तरतूद करण्यात आली नाही. खरं म्हणजे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मी स्वतः माननीय आमदार अजितदादा पवार व माननीय आमदार दीपक केसरकर यांची भेट घेतली होती. त्यानुसार स्वतः दादांनी माझ्यासमोर शिक्षण मंत्र्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून टप्पा अनुदानाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने ही फाईल शिक्षण विभागाकडून वित्त विभागाकडे गेली होती. मी स्वतः त्याचा पाठपुरावा केला. तसेच त्रुटीपूर्ण केलेल्या शाळांना राहिलेला टप्पा व 20%, 40% व 60% अनुदान घेत असलेल्या शाळांना पुढील वाढीव 20% वाढीव टप्पा यासाठी जवळपास 1100 कोटी रुपयांची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागात सादर झाला होता. मी त्याचा पाठपुरावा केला. तसेच नियोजन सचिवांची स्वाक्षरी घेऊन ती फाईल वित्त सचिवांकडे घेऊन गेलो. त्यावर त्यांनी स्वाक्षरी करून पुढे मंत्रिमंडळासमोर फाईल पाठवतो अशी ग्वाही दिली. त्यानंतर माननीय शालेय शिक्षण मंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब यांनाही हा प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे याची कल्पना दिली होती. त्यानंतर सोमवार दिनांक 8 जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. परंतु राज्यामध्ये सरकारने अनेक कल्याणकारी योजना जाहीर केल्यामुळे खूप मोठा आर्थिक भार शासनावर आला आहे. त्यामुळे टप्पा अनुदानाचा प्रस्ताव पुढील अधिवेशनात करा अशी सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केली असल्यामुळे त्या बैठकीत टप्पा अनुदानाच्या निर्णयाला मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे काल झालेल्या पुरवण्या मागण्यांमध्ये ही तरतूद झाली नाही. आज सकाळी 7 वाजता आमदार अजितदादा पवार साहेबांची भेट घेतल्यावर त्यांनी याबाबत स्पष्टता दिली आणि त्यानंतर 10:30 वाजता विधानभवनाच्या पायऱ्यावर सर्व आमदारांना घेऊन धरणे आंदोलन केले. हे देखील आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून जे प्रयत्न करणे गरजेचं होते त्यामध्ये मित्रांनो मी कुठेही कमी पडलो नाही. जे घडतंय ते आपल्यापर्यंत पोचविणे हे आपला आमदार म्हणून माझी जबाबदारी आणि कर्तव्य आहे. त्यामध्ये आपल्याला मनात याबाबत काहीही शंका किंवा फसवणूक झाली असे वाटत असेल तर जे काही प्रयत्न मी केले आहे ते आपल्यासमोर आहेत, ते आपण बघू शकता. शेवटी शासन सर्वोच्च आहे, त्यांचा निर्णय आपल्याला मान्यच करावा लागेल. पण आम्ही देखील आजपर्यंत प्रयत्नात कमी पडलो नाही व पडणार नाही. ही ग्वाही या निमित्ताने मी आपल्याला देतो. आमचे प्रयत्न, आमचा लढा 100% प्रचलित धोरण आणि अनुदानासाठी राहील अशी सर्व सविस्तर माहिती आमदार विक्रम वसंतराव काळे छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार यांनी दिलेली आहे. आता शिक्षक आमदार विक्रम काळे सरांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यावरून तर स्पष्ट होतं की अनुदान का मिळालेलं नाही आहे. परंतु आता जी जनभावना शिक्षकांमध्ये ज्या पद्धतीने विविध आता आंदोलनाचे निवेदन देण्यात येत आहे, वेगवेगळ्या बातम्या आणि जो रोष हा शिक्षकांमध्ये आणि सर्व शिक्षक संघटना आता आंदोलनाचा हत्यार उपासण्याच्या तयारीमध्ये आहे, ही सर्व जनभावना ओळखून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर हे सर्व ही जनभावना ओळखून शिक्षकांचा जो टप्पावाढीचा निर्णय आहे तो करणार का, कारण या टप्पावाढीसाठी
जवळपास 800 ते 1100 कोटी फक्त निधी लागतो आहे. आणि याआधी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही या सर्व शिक्षकांचा हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार आहोत आणि त्याकरिता ही तरतूद त्यांना कायमस्वरूपी करण्यात आलेली आहे. त्याचा विचार देखील आम्ही केलेला आहे का प्रत्येक वर्षी याच्यामध्ये टप्प्यात वाढ होत जाणार आहे, त्याचा सर्व विचार करून आम्ही हा प्रश्न सोडवलेला आहे. तर निश्चितच शासन शिक्षकांची जनभावना ओळखून हा निर्णय घेणार का, याकडे आता महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे.